तर बारामतीमध्ये अजित पवार गटानं माझ्या सरकार तगडा उमेदवार जरूर आणावा असं म्हटलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी. अजित पवार गटाच्या उमेदवाराबरोबर स्वतः चर्चेला तयार असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी मला निवडून दिलं त्याच प्रकारे या लोकसभेमध्ये देखील आपला उमेदवार जो अधिकृत आहे त्याला तेवढ्याच विक्रमी मतांनी आपण बारामतीतनं लीड त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि तुम्ही बेलाशक सांगा की मागं जे खासदार निवडून गेलेले आहेत आत्तापर्यंत 3-4 वेळेला त्यापेक्षा ह्यावेळेसचा निवडून जाणारा खासदार हा तुमची विकासाची कामं जास्त करेल हा अजित पवारचा शब्द आहे. मला हा अजित पवारचा शब्द आहे. माझा शब्दाचा वापर करा. काही तुम्हाला बारामतीमध्ये खूप पराभव करण्यासाठी अजित दादांनी कंबर कसली असं दिसतंय का? मोठे उमेदवार आणणार आहेत यावेळी काही कळतंय? मला असं वाटतं की त्यांच्याकडे जर लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर जरूर माझ्यासारखा एक तगडा उमेदवार त्यांनी जरूर आणावा आणि मी स्वतः चर्चेसाठी तयार आहे. ते म्हणतील ती जागा, ती म्हणतील ती वेळ, तिथे मी चर्चा करायला त्यांच्या उमेदवारावर कधीही तयार आहे. तर अजित पवार यांनी वक्तव्य केलं आणि त्याला आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. ते म्हणतील जागा आणि ती म्हणतील ती वेळ, त्यावेळेला यायला मी तयार आहे आणि चर्चा करायला तयार आहे. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांवर आता सुप्रिया सुळे यांच्याकडून सुद्धा असं वक्तव्य झालेलं आहे. बारामतीमध्ये अजित पवार गटानं माझ्यासारखा तगडा उमेदवार जरूर आणावा असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.